तीर्थस्थळ असलेल्या नाशिकमध्ये एकीकडे कुंभमेळ्याची तयारी सुरू असताना हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटही उघड झालंय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. नाशिक एस्कॉर्ट नावानं असलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून शहराच्या कोणत्याही भागात मुली पुरवल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे शहराच्या मध्यवस्तीत एका हॉटेलमध्ये सापळा रचून पोलिसांनी दोघा एजंट्सना ताब्यात घेत दोन मुलींची सुटका केली आहे. रॅकेटचा हा कारभार मुंबईतून चालत असल्याचंही उघड झालंय. कमीत कमी 5,000 रुपयांपासून पैशाची बोली सुरू होते. नाशिकच नाही तर मुंबई पुणे ठाण्यासह देशाच्या मेट्रो सिटीजमध्ये अशा वेबसाईटची संख्या जास्त असल्याचा पोलिसांचा संशय आहे. वरती मोबाईल नंबर होता, त्याच्यावरती आपण संपर्क केला. मग ते संपर्क केल्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही हॉटेल वगैरे बुक केलं आहे का, त्याच्यानंतर करण्यास सांगितली जागा. त्याप्रमाणे मग त्यांनी नंतर मग दुसऱ्या व्यक्तीशीचा फोन आला आणि त्या व्यक्तीने मग ते एक व्हेरीफाय केला असावं कदाचित हॉटेल बुक केलेलं आणि त्यानंतर मग आपण सापळा लावला आणि पकडलं. चौकशी केल्यानंतर आमच्या निदर्शनास आले की हा अनैतिक व्यापार कायद्याखाली गुन्हा होत असल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन आमचे EPI दीपक गिरमे यांनी कायदेशीर फिर्याद दिली. फिर्याद दिल्यावरून सरकारवाडा पोलीस स्टेशनला भाग 6 गुन्हा रजिस्टर नंबर 3021 प्रमाणे दाखल केलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.